अनैतिक संबंध उघड करण्याची तसंच बदनामी करण्याची धमकी एका परप्रांतीय कामगारानं विवाहितेला दिली होती. त्यासाठी त्या महिलेकडे तो वारंवार पैसे आणि सोन्याची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून एका सराफ कारागिराच्या 25 वर्ष पत्नीनं शुक्रवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रियांका घोडाई असं मृत महिलेचं नाव असून ही दुर्घटना कोल्हापुरातील दुधाळी परिसरात घडली. या प्रकरणी परप्रांतीय कामगार कार्तिक देवती याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज सायंकाळी अटक केली. मूळचे पश्चिम बंगाल राज्यातील गंगाप्रसाद येथील विश्वजित घोडाई गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरातील दुधाळी परिसरात राहतात. ते सराफ कारागीर आहेत. त्यांच्याकडे मूळचा पश्चिम बंगालमधील मोतीमाला येथील कार्तिक देवती हा कामगार काम करत होता. सध्या तो गुजरीतील एका दुकानात सराफ काम करतो. गेल्या काही दिवसांपासून कार्तिक देवती घोडाई यांच्या घरी येऊन विश्वजित घोडाई यांची पत्नी रियांका हिला तुझे काही लोकांबरोबर अनैतिक संबंध आहेत असा आरोप करत होता. तसंच तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तो रियांकाकडे वारंवार पैसे आणि सोन्याची मागणी करून तिला ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून रियांकानं शुक्रवारी रात्री 11 सुमारास राहत्या घरातील लोखंडी अँगलला ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली. तिच्याजवळ पोलिसांना चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये कार्तिकच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबतची फिर्याद विश्वजित घोडाई यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार्तिक देवतीला आज सायंकाळी अटक केली.